आज या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करत असताना आपले या ठिकाणी आपले प्रांत साहेब गुरव साहेब या ठिकाणी तहसीलदार साहेब बेल्लेदार साहेब तसेच आपल्या डीवायएसपी साहेब कदम साहेब आणि बीडीओ काळे साहेब नगरपालिकेचे सीओ माळी साहेब आज सर्वांनी मिळून या ठिकाणी या पूर पाणी आम्ही सर्वांनी केली। या ठिकाणी कालच आमचे जवळजवळ एक युवक काल एक युवक आमचा शक्तिबंध पट्टे हाही या ठिकाणी या पुरामध्ये वाहून गेला। शिवाय काल रात्री दोन ग्रस्त या ठिकाणी या पुरातून उडी मारलेली आहे अहिल्यादेवीच्या पुलावरून। शिवाय काल एका महिलेने पुलावरून उडी मारली होती परंतु प्रशासनाला वाचवण्यामध्ये त्या महिलेला यश मिळालेलं आहे। परंतु ही तिन्ही आज या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे। आत्ताच या ठिकाणी आल्यानंतर तहसीलदार साहेबांनाही सांगितलं प्रांत साहेबांनी यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी या तीन जे व्यक्ती आहेत तीन व्यक्ती या पुरामध्ये आत्तापर्यंत त्यांचा शोध लागला नाही परंतु एक बोट त्यासाठी स्वतंत्र बोट त्यासाठी तयार करून त्याचं शोध मोहीम आत्तापासून चालू होत आहे। आणि आज जवळजवळ उजनीतून 61,000 आणि वीरमधून 6,000 असा 67,000 विसर्ग आज होतो आहे। पाण्याची पातळी अजून कमी होईल। जवळजवळ हा आत्ता सध्याचा 91,000 क्यूसेक्सनं पाणी या ठिकाणी नदीपात्रामध्ये आहे परंतु ते आता मला वाटतं आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासून पाण्याची पातळी वरच्या धरणामध्ये विसर्ग कमी आल्यामुळं खाली विसर्ग कमी सोडतो आहे आणि यामुळं जवळजवळ 67,000 क्यूसेक्सं म्हणजे अजून पाण्याची पातळी बऱ्यापैकी खाली जाऊन म्हणजे पूर परिस्थिती अतिशय नियंत्रणात या ठिकाणी येणार आहे। परंतु नागरिकांना आणि भाविकांना माझं नम्र आव्हान आहे। आज आम्ही बघतो आहे की पूर पाणी करत असताना बरेचसे भाऊक होऊन या ठिकाणी जे अवघड ठिकाणं आहेत प्रशासनाने ज्या ठिकाणी बॅरिगेट करून दिलेले आहेत परंतु बॅरिगेट तोडून त्या ठिकाणी काही महिला पुरुष त्या ठिकाणी अवघड ठिकाणी म्हणजे घाट सोडून दुसरीकडं त्या ठिकाणी स्नान करतात। पण ही अवघड परिस्थिती आहे। सर्व भाविकांना नागरिकांना माझी विनंती आहे की पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आपल्या भावनेचा मी आदर नक्कीच करतो आहे परंतु आपला जीव हा वाचला पाहिजे। भाऊक होऊन या ठिकाणी जे अवघड ठिकाणं आहेत प्रशासनाने ज्या ठिकाणी बॅरिगेट करून दिलेले आहेत परंतु बॅरिगेट तोडून त्या ठिकाणी काही महिला पुरुष त्या ठिकाणी अवघड ठिकाणी म्हणजे घाट सोडून दुसरीकडं त्या ठिकाणी स्नान करतात। पण ही अवघड परिस्थिती आहे। सर्व भाविकांना नागरिकांना माझी विनंती आहे की पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आपल्या भावनेचा मी आदर नक्कीच करतो आहे परंतु आपला जीव हा वाचला पाहिजे आणि आपला जीव वाचवण्यासाठी प्रशासनाने ज्या ज्या नियमाटी घालून दिलेले ज्या ज्या ठिकाणी प्रतिबंधक केलेलं आहे त्या त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करून प्रशासनालाही त्या ठिकाणी मदत करावी जेणेकरून आत्तापर्यंतचे जे ज्या घटना दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत अशा घटना घडणार नाहीत। त्यामुळं सर्वांना मी नम्र आवाहन करतो की प्रशासनाबरोबर आपण बी सर्वांनी सहकार्य करावं। दादा काल जो युवक वाहून गेला त्यांना काय तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहात? काल या ठिकाणी खरं म्हणजे मी थोडी चौकशी केली। शक्तिबंध पट्टे हा युवक म्हणजे पट्टीचा पवनारा होता परंतु दुर्दैवानं काय घटना घडली काय माहीत नाही परंतु अशी घटना घडायला नको होती। त्याच्या बाबतीत नक्कीच शासनाकडून जेवढ्या होईल तेवढ्या पद्धतीनं मी मदत करण्याचा प्रयत्न करेन। उजनीतून वाहत जाणारं पाणी आपण मंगळवेढ्याला द्या अशी मागणी केली होती। लाखो टीएमसी पाणी आता काही टीएमसी पाणी वाहत जात आहे पण मंगळवेढ्याला दिलं जात नाही का? यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या वेळेला शपथग्रहण केल्या मला वाटतं 5व्या का 6व्या दिवशी वर्ल्ड बँकेची आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मीटिंग घेतली आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र हा कर्नाटक महाराष्ट्राचा जो लवाद आहे जो पाण्याचा लवाद आहे या लवादामध्ये जे अतिरिक्त पाणी आहे हे अतिरिक्त पाणी हे जे कर्नाटकचंही नाही आणि महाराष्ट्राचंही नाही हे अतिरिक्त पाणी अडवण्यासाठी भीमा नदीच्या पूर्ण पात्रामध्ये म्हणजे उजनीपासून ते आपल्या आर्ळी बंधाऱ्यापर्यंत शेवट महाराष्ट्राची बॉर्डर येते
तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जे बंधारे कमी उंचीचे आहेत ते बंधारे जास्तीत जास्त उंचीचे म्हणजे जेणेकरून जे ही जी पाणी वाहन जाते ते नदीपात्रात कंटिन्यू पाणी राहायला पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सर्वे करून काही ठिकाणी 6 मीटरची बंधारे राहतील, काही मीटर काही ठिकाणी 8-8.5 मीटरचे सुद्धा बंधारे राहतील, हे अशा पद्धतीचं नियोजन देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर उजनीतून जे पाणी सुटणार आहे, जे अतिरिक्त पाणी हे अडवण्याचं काम येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच सुरू होईल।